वस्त्रनिकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्रदालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला मार परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्रनिकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या विशेष निवडणुकांच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्राला जो बहुप्रतीक्षित जो प्रश्न पडला होता की आचारसंहिता कधी लागणार, निवडणुकांच्या तारखा कधी येणार, ह्या प्रश्नाची उकल काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सोडवलेली आहे। तर आज आपण खानापूर तालुक्यातील आळसंद या गावात आलेलो आहोत की लोकांचं नेमका मूड काय निवडणुकांच्या बाबतीत, लोकांचा कल काय, जनतेच्या मनातील सर्वे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। इथून पुढे एक महिनाभर वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून आपण जनसभा ते विधानसभा कार्यक्रम घेणार आहोत, अनेक नेत्यांच्या मुलाखती घेणार आहोत किंवा अनेक जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला देत राहणार आहे। त्यासाठी तुम्ही वज्रधारी न्यूजचं जे यूट्यूबला चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुकला जे पेज आहे ते देखील लाईक करा। जनसभा ते विधानसभा या वज्रधारी न्यूजच्या निवडणूक स्पेशल कार्यक्रमाचे आपले प्रायोजक आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, शिवप्रताप अकॅडमी विटा, शिवप्रताप टॉवर विटा, मयूर टाईल्स विटा, श्रीकृष्ण मोबाईल शॉपी विटा। तर आज आपण खानापूर आटपाडीमधील महत्त्वाच्या आळसंद या गावात आलेलो आहोत। आपण लोकांच्या कौलाला सुरू करूया। माझा अनुक्रमे सर्वांना एक प्रश्न आहे की नेमकी हवा कोणाची चालली या मतदारसंघात, कुणाची चालली हवा? माननीय आमदार, आता विद्यमान आमदार अनिल भाऊ बापरे यांची सध्या हवा आहे खानापूर आटपाडी सबर सर्कलमध्ये। अनिल भाऊ बाबर पाणीदार आमदार अनिल भाऊ बाबर, अनिल भाऊ शिवाय पर्याय नाही। जिज्ञासू, अभ्यासू, कर्तव्य दक्ष, दिशावान, नेतृत्ववान, गुणवान आणि समाजाचे एकनिष्ठ असणारे नाळ जाणणारे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार की जेणेकरून प्रत्येकाच्या अंतकरणात शिरू येणार आहे सविस्तर आपण बोलू। कोणाची हवा चालली आता सध्या? आमदारांची हवा, आमदार अनिलराव बाबर। माझे आमदार सदाशिवराव पाटील, सदाशिवभाऊ पाटील। या ठिकाणी प्रथम मी वज्रधारी न्यूजचं आळसंद ग्रामस्थ आणि मतदार बंधू भगिनींच्या वतीने स्वागत करतो आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांची हवा आळसंदमध्ये भरपूर आहे। सदाशिवराव भाऊ पाटील। अनिल भाऊ बाबर। तर मला तुम्हाला महत्त्वाचा हा प्रश्न विचारायचा आहे की आता बऱ्याच जणांनी हे जे विद्यमान आमदार आहे खानापूर आटपाडीचे अनिल बाबर ह्यांच्या नावाला तुम्ही सर्वांनी अनुमोदन दिलं, तर नेमकं का तुम्हाला वाटते की तेच आमदार होतील? ते आमदार कशासाठी होतील हेही माझं ऐकून घ्या, त्याबरोबर त्यांच्या विरोधात जे कोण उभा राहणार आहेत ते का होणार नाहीत ह्या दोन्ही प्रश्नाचे मी उत्तर सांगतो, त्यामुळे तुम्ही मला वेळ देऊन नाही वेळ सगळ्यांना। खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये गेली 20 वर्ष झालं, टिंबो योजना आणि पाणी योजनेच्यावर सगळ्याच कार्यकर्त्यांनी सगळ्याच पक्षांनी इलेक्शन लढली गेली। खरं तर माझे आमदार 10 वर्ष त्यांना लोकांनी लोकशाही मार्गानं त्यांना ठिकाणी काम करण्याची संधी मिळालेली होती। आमदारकी नसतानासुद्धा आटपाडीसारख्या ग्रामीण भागात राज्यपालांना आणून
तिथं अनुशेषाचा मुद्दा सांगितला. आज विरोधक म्हणतायत त्यांना की ह्यांनी एकट्यानंच पाणी आणलं का किंवा इतरांनी काय, परंतु माझे आमदार सदाशिव पाटील ज्या वेळेला आमदार होते त्यावेळेच्या शासनानं पाणी योजनांच्याकडं पाहिजेल अशा पद्धतीनं आशावादी त्यांना ट्रीटमेंट दिली नाही किंवा जो निधी पाहिजे अपेक्षित दिला नाही. त्याच्यामुळं आज ह्या 5 वर्षामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या शासनानं पाणी योजनेसाठी जो निधी दिला आहे तो प्रचंड प्रमाणात दिलेला आहे. त्यामुळं बंदिस्त पाईपलाईनची कामं चाललेली आहेत. विशेषतः आमच्याच गावामध्ये ज्या वेळेला ताकर योजना यायची होती त्यावेळेला भिलोडीवांगी मतदारसंघामध्ये कदम कुटुंबाने देशमुख कुटुंबाचे 2 कारखाने होते, त्यांनी त्यांच्या मतदारसंघापर्यंतच पाणी यायचं. आम्ही सगळे राजकीय पक्षाचे लोक एकत्र यायचो आणि मतदारसंघात आमचं पाणी आलं पाहिजे. त्यावेळेलासुद्धा शेतकऱ्याच्या पाण्यासाठी तडपेनं एका अधिकाऱ्याला सगळ्यांच्या एकत अनिल भाऊंनी अगदी शिव्या आगाटलेल्या होत्या. म्हणजे व्यवस्था अंगाव घेण्याची लोकांच्यासाठी तयारी त्या माणसाची. पाण्याचे प्रश्न त्यांनी मिटवलेत यामुळे प्रामुख्याने ते आमदार होतील तुम्हाला असं वाटतं? आत्ता भाऊंनी जे सांगितलं की सदाशिव पाटील ज्यावेळी आमदार असताना त्यांना शासनाकडून निधी कमी मिळाला त्या अभावामुळं, परंतु माहुलीपर्यंतचा जो पाण्याचा टप्पा आहे टेंभू योजनेचा तो सदाशिव पाटील आमदार असताना पूर्ण झालेला आहे आणि त्यांचंसुद्धा योगदान ह्यात सिंहाचा वाटा त्या योजनेमध्ये आहे. टेंभू योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय म्हणणार? गेल्या 5 वर्षाचा विचार करायचं झालं तर विद्यमान आमदारांची शैक्षणिक क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात आणि कृषी क्षेत्रात अशी काहीच भरीव कामगिरी नाही. गेल्या माननीय सदाशिव पाटील भाऊंच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत ह्या क्षेत्रात बरीच भरीव अशी कामगिरी त्यांनी केली. उदाहरणार्थ आमच्या गावात एक कुठला कारखाना, विराज कारखान्याची निर्मिती झाली. त्यांनी रोज युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायची एक संधी दिली. तसेच रस्ते किंवा इतर कुठल्याही बाबतीत त्यांची कामगिरी 10 वर्षात फारच उल्लेख. तुम्हाला असं म्हणायचं आहे की इथल्या निवडणुका फक्त टेंभूच्या भोवती लढवल्या जातात किंवा टेंभू तीच अवस्था आहे, फक्त टेंभूचा मुद्दा आता समोर आहे सर्वांच्या समोर, पण भरपूर बाकीची जी कामं केली त्याच्यावर बी लोकांनी विचार केला पाहिजे. आणि आम्हाला माननीय आमदार, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचं योगदान हे आळसंद गावासाठी भरपूर दिलेलं आहे त्यांनी निधी, आणि त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम आहे. त्यांच्याकडून आपण उत्तर घेऊया. थांबा, ते असं म्हणणं आहे की टेंभू ह्या भोवतीच ह्या निवडणुका मागच्या अनेक वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला या मतदारसंघाचा तर टेंभूच्या भोवतीच फिरतात. पण त्यांचं असं म्हणणं आहे की रोजगार असेल, शिक्षण असेल, तर या ठिकाणचे जे माजी आमदार आहेत त्यांनी तो देण्याचा प्रयत्न केला. तर आमदारांनी आज गावाच्या रस्त्याची कामं लोकांनीही बघितलेली नाहीत, दिसतात लोकांना, सांगायची गरज नाही आहे. प्रत्येक गावामध्ये रस्त्याची कामं बघा, गटरी बघा, कोणतेही विकास काम बघा. अनिल भाऊंनी ही पूर्णतः घराला दाराला झोकून सगळं बाजूला ठेवून सगळी विकास कामं एक नंबरमध्ये केलेली आहेत आणि लोकांना ते दिसून येते. मी सांगायची गरजच नाही आहे, कारण जनता हा कौल 100% देईलच. आणि अनिल भाऊंनी जी रस्त्याची कामं म्हणा, आता अडचणमध्ये आतमध्ये जावं, रस्त्याची कामं, गटरीची कामं, हे लोकांना दिसून येत आहेत. कंबळापूर जावा, आज तुमचा ह्याचा रस्ता कंबळापूर रस्ता जरा, वाजर रस्ता जरा, ह्याची कामं आज जर वाजर रस्त्याने पहिले जायचं म्हणलं तर जायची अवस्था एवढी बेकार होती की जाऊसुद्धा लोकच शकत नव्हती. शेतकऱ्यांचं एवढं खराब हाल होतं. आज तुमचा वाजर रस्ता, वाजर रस्त्याला जायचीसुद्धा एवढी खराब. पाण्याच्या व्यतिरिक्त पण त्यांनी काम केलं. पाण्याच्या व्यतिरिक्त म्हणजे सगळ्यात महत्त्वाची स्कीम म्हणजे पाणी जिल्हा परिषद पाणी पेयजल योजना असून गावात आणि भाऊच्या पुरफीने झालेली आहे. 2 कोटी 17 लाखची स्कीम आहे. तिने एवढ्या ताकदीनं आणि ज्या टायमाला त्याच्यावर केसे असताना 144 कलम लागू करून ते काम पूर्ण करून असून गावातल्या कानाकोपऱ्यात वाडी वस्तीवर सगळीकडे पाणी अनिल भाऊंनी नेलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला अनिल भाऊचं अभिनंदन मान विचार करणार. रस्त्याचा जर प्रश्न असेल तर भाऊंच्या 10 वर्षाच्या काळात कुंडल रस्त्यावरील पूल, वाजर रस्त्यावर पूल, इकडं कारवे रस्ता, चिखलकोट रस्ता, ही कामंसुद्धा आदरणीय भाऊंच्याच काळात झालेले आहेत. अळसंद राष्ट्रीय पेयजल योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या अळसंद ग्रामपंचायतीचा त्यात सिंहाचा वाटा आहे आणि त्यात गावाचं सुद्धा भरपूर त्यात योगदान आहे. आदरणीय सदाशिव पाटील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात विट्यातून केली. सुरुवातीला ते नगरसेवक झाले असताना त्यांनी विट्याचा अगदी विकास महाराष्ट्रात मॉडेल म्हणून एक स्मार्ट सिटी बनवली विट्याची. त्याच्यानंतर ते आमदार झाले. आमदारच्या काळात त्यांनी अगदी खानापूर, आटपाडा आणि विसापूर सरकार या तिन्ही मतदारसंघाचा, तिन्ही गावा तालुक्यांचा
एकसंधपणे विकास झाला. या तिन्ही तालुक्यात एकही गाव या मतदारसंघात विकासापासून वंचित ठेवलेलं नाही. प्रत्येक गावात त्यांचं एक ना एक काम छोटं मोठं झालेलंच आहे. आता राहता राहिली टेंबूची गोष्ट, टेंबूचं श्रेय काय एकट्या कुण्या आमदाराचं कुण्या एकट्या फोडऱ्याचं नाही. स्वर्गीय संपतराव देशमुखापासून ते अनिल भाऊ असतील, सदाशिव पाटील असतील किंवा स्वर्गीय नागनाथांना नायकोडी असतील, भरत पाटणकर असतील, या सर्वांचं मिळून हे श्रेय आहे. कोणी एकानं ह्याचं टेंबूचं श्रेय घ्यायचं काय काम नाही. ज्या ज्यावेळी जे सत्ताधारी सत्तेवर असतील त्यांनी टेंबो योजना होण्यासाठी अतिशय मदत केलेली आहे. आणि सदाशिव पाटलांनी या आसूमध्ये भरपूर निधी दिलेला आहे, तेव्हा या आसूची जनता सदाशिव पाटलांच्या पाठीमागे ठाम पडेल. या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीमध्ये सदाशिव पाटील भरघोस मतांनी निवडून येणार आहेत. कसं काय निवडून येतील? येणार आहेत विकासाच्या जोरावर. 10 वर्ष आमदार असताना त्यांनी जी विकास कामं केली त्याच्या जोरावर ते पुन्हा एकदा निवडून येणार आहेत. सदाशिव पाटलांचा विकास म्हणजे काय विकास? एखादं ठोस काम सदाशिव पाटलांचं सांगावं त्यांनी. एखादं ठोस काम सांगायचं सदाशिव पाटलांनी ती काम केलेलं आहे. त्यांनी फक्त केलं त्यांचं स्वतःचं उद्योग उभा केलं, त्याच्या व्यतिरिक्त एकही धंदा त्यांनी केलेला नाही. कोणता उद्योग नाही त्यांच्याकडे असा नाही, सगळे उद्योग त्यांच्या आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी उद्योग केले. अनिल भाऊंनी ह्या गावासाठी भरपूर काय केलेलं आहे. मला वाटते 25-15 सगळी योजना आहे, पंचायत समितीचे जेवढ्या योजना ह्या गावासाठी माननीय सुहास भाया यांच्या माध्यमातून झाल्या, पशुवैद्यकाने दवाखान्याचं सगळ्यात मोठं काम अनिल भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. आणि त्याच ठिकाणी त्यांच्या पुढच्या ह्याच्या दृष्टिकोनातून ह्या इथं तुम्हाला दिसतच असेल पशुवैद्यकाने दवाखाना त्याच्यासमोर व्यापार संकुल करायचं नियोजन आता भाऊंच्या माध्यमातून येत्या काळात होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. काय उत्तर द्या? ह्या आता अनिल भाऊंनी जर काम केलं, सदाभाऊंशी पाटलांनी जर काम केलं नसेल तर समोर जो सभामंडप दिसतोय तो आदरणीय सदाशिव पाटील यांच्या आमदार फंडातून झालेला आहे. आणि बलोड रस्त्याचा हा मोठा पूल, वाझ रस्त्याचा पूल, ही दोन्ही कामं सदाशिव पाटलांच्या ह्याच्यातून झालेली आहेत. नुसतं सभामंडप ते स्टँड बांधायचं, तिथं नाव लिहायचं, हे सगळं असलंच आहे. विकास पाहिजे का नको गाव असं काय? विकास म्हणजे नेमका काय? अरे काय रस्तं आहे, गटर आहे, ते सगळं आहे का नाही? अनिल भाऊंनी केले ते विकास. विकास विकास म्हणजे काय असतो? सर्वसामान्य लोकांचे, गरीब लोकांचे काय, शेतकरी लोकांचे काय मागणी असतात की बाबा पाणी म्हणजे शेतीला पूरक पाणी मिळावं. आता महिन्या पाठीमागचीच गोष्ट आहे, ताकारीचं लायनिंगचं काम, ताकार कॅनलचं लायनिंगचं काम चालू होतं. पाणी पाठीमाग वांगीच्या आसपासच पाणी अडवलेलं होतं. आणि शेतकऱ्यांची तो उसळ मावे जी लावलेली होती कर्ज काढून ती पाक पूर्ण जळ आलेली होती. अनिल भाऊंच्या अनिल भाऊंकडे शेतकरी गेल्यानंतर पूर्णपणे भाऊंनी ते काम बंद पाडलं आणि शेतकऱ्यांना पाणी पुढं पाठवलं. जर पाणी पुढं पाठवलं नसतं तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असतं. ही शक्य काय कुणामुळे झालं? आत्ता जो मान्य सदाशिवराव पाटलांच्या बाबतीत जो संस्थांच्या बाबतीत जो विषय झाला त्यांच्या हितासाठी ते त्यांनी केलेला आहे. पण त्याचं एक जिवंत उदाहरण आमच्या गावातील एक सुशिक्षित बेरोजगार 27 कुटुंबांना तिथं रोजगार मिळालेला आहे. आजचं हे आळसनमधलं उदाहरण आहे. बरं, ही निवडणूक मला नवीन मुद्द्यांवर जायचं आहे. ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढवली जावी असं तुम्हाला वाटतं? विकास काम. ही निवडणूक फक्त विकास कामावरच लढवली जावी, बाकी काही नसावं विकास कामावर. जर तुमच्या समोर जर मुद्दे आले, भावनिक असतील, धार्मिक असतील आणि किंवा इतर पायाभूत सुविधा असतील, तर कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही मतदान कराल येत्या निवडणुकीत? येत्या निवडणुकीत फक्त विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक करणार. विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही पाठ. खरंच प्रामाणिकपणे उत्तर, पूर्ण विकास झाला पाहिजे असं मत आहे. आणि जे काय कारखान्यानी बिल थाटवली आत्तापातूर आळसन गावामध्ये कारखाना झाला आहे आणि त्या कारखान्यानं फक्त 25 बिल दिलं आहे, त्याच्या पुढं बिल काढलेलं नाही. आणि जनतेचं आणि शेतकऱ्याचं मत आहे की ज्या कारखान्यानं क्रांती असो, उदगिरी असो किंवा तुमचा सोनेरा असो, ज्या कारखान्यानी बिलं दिली त्याप्रमाणे आळसनच्या कारखान्यात कारखाना एरियात आहे त्या कारखान्यानं सुद्धा तेच बिल काढावं असं शेतकऱ्याचं मत आहे. अनिल भाऊ बाबर विकास कामाच्या जोरावर बहुमताने निवडून येतील. विकास कामाचा जोर अनिल भाऊंचा चांगला असल्यामुळं त्यांना 110% अनिल भाऊंचा विजय. दोन्ही भाऊंनी विकास केलेला आहे, परंतु विद्यमान आमदारांनी व्यापक हित लक्षात ठेवून शेवट समाजातला शेवटचा एक एकराचा मालक आहे त्याच्यासुद्धा शेतात पाणी गेलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवला. त्याच्या उलट माझ्या आमदारांनी जो काय विकास केला तिथं सगळ्या शक्ती त्यांनी आपल्या भोवती आणि खाजगी संस्थांच्यासाठी त्यांनी शासनाची ताकद मागून घेतली. त्याच्यामुळे अनिल भाऊ निवडून गेला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे विकास कामावरची निवडणूक लढली जावी आणि तो फक्त विकास केला आहे फक्त आमदार अनिल भाऊ बाबर यांनी. अनिल भाऊ विकासाच्या जोरावरच निवडून येणार. शेतकऱ्यासाठी आवश्यक असेल तर अनिल भाऊ शिवाय पर्याय नाही.
आताच सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे विजय असो, विजय असो, विजय असो. जो विकासाचा मुद्दा आहे या मुद्द्यावरच ही निवडणूक होणार आहे आणि याच या निवडणुकीत पाठीमागच्या 10 वर्षात जो माजी आमदार सदाशिव भाऊ पाटलांनी जो विकास केला त्या विकासाच्या जोरावरच भाऊ इलेक्शन जिंकणार. विकासाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर. जुना जो पहिला जुन्या काळातला पोलीस रस्ता व आजरती पोलीस रस्ता जुना आहे पहिल्यातला, त्याचा रस्त्याचं म्हणजे आत्ता कमीत कमी 1-2 हजार शेतकऱ्यांचं तिकडलं लोकांचा ऊस निघतोय. तांदळगाव, वाजर आणि आळसण त्या रस्त्याचा ऊस निघतोय. तो रस्ता अगदी आता रस्त्यानं जाता येत नाही, रस्ता तो खराब आहे. आणि दोन्ही आमदारांच्या रस्त्याचंसाठी सांगितलेलं आहे पण त्याची कुणी दखल घेतलेली नाही, त्या रस्त्याची दखल घ्यावी. आता येणारा ऊस येऊ शेतकऱ्याचा आहे, त्याला 2 ट्रॅक्टर लावून आळसण पातो ट्रॅक्टर. निवडणुकीत कुठला मुद्दा महत्त्वाचा असेल बोलू द्या त्यांना, त्यांना बोलू द्या. निवडणुकीचा मुद्दा म्हणजे पाणी आणि रस्तच, पाणी आणि रस्ते महत्त्वाचा असेल. विकास, विकास मुद्दा. प्रिय अनिल भाऊंनी गेल्या 50 वर्षामध्ये गार्डीच्या सरपंच पण सुरुवात ज्या व्यक्तीने केली, तालुका पंचायत, जिल्हा परिषद बांधकाम सभेमध्ये असताना भाऊंनी आमच्या गावाला तर 150 पोती सिमेंट देऊन गाडाचं काम सुरू केलं. त्यानंतर तालुक्यातून पाण्याचं त्यांचं योजना महत्त्वाचं आहे. सुहास बाबर असतील. निवडणुका कुठल्या मुद्द्यावर होतील? निवडणूक पाण्याच्या मुद्द्यावर होतील. आणि दुसरं असं की एक लक्षात ठेवा की जर विरोधक म्हणत असतील, ऐका, विरोधक म्हणत असतील की 25 लोकांना काम दिली, 50 लोकांना काम दिली, अनिल भाऊंनी अडपड तालुका आणि खानापूर तालुका ह्या 2 तालुक्यात बरं का पुढच्या 50-60 वर्षामध्ये उंच टेकावर किंवा भिवघाटावर पाणी येण्याचं काम, किंवा रेणावे, रेवणगाव ह्या भागाला पाणी द्यायचं काम, बरोडीला पाणी द्यायचं काम, पैशाला कामाचं काम, भाऊंच्या काम त्यांच्या अखत्यारीत झालं. खानापूर तालुक्याला एक नवीन चेहरा पाहिजे. आता हे दोन्ही भाऊ त्यांचा थोडासा विचार आजपर्यंत आम्ही केलायच, आता पण आम्ही बी त्यांना निवडून आणण्यात सहभागी आहे. तिसरे भाऊ कोण आहेत? काय गोपीचंद पडळकर ह्यांना नवीन चेहरा या ठिकाणी. थांबा जरा. ह्या ठिकाणी गावातून 1321 मतदान आम्ही आत्ता लोकसभेला दिलेलं आहे, तर आम्ही पूर्ण ताकदीनं गोपीचंद पडळकर साहेबांना जास्तीत जास्त मतदान देऊन खानापूर तालुक्याचा आमदार करण्यासाठी भरपूर मदत करीन. ब्रह्मानंद शेठ पडळकर आदरणीय सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली, गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय गोपीचंद साहेबांनी खानापूर तालुक्यात जो विकासाचा झंझावत केला तो संपूर्ण खानापूर आटपाडी सर्कलनं बघितला आहे. प्रत्येक गावागावात त्यांनी सभापतीच्या माध्यमातून जर माणूस विकास जर पोचवत असेल तर त्याला आपण जर तालुक्याच्या लेवलला संधी दिली तर नक्कीच तो माणूस तालुक्यात आपल्या चेहऱ्यावरला बदलू शकतो. आणि प्रत्येक वेळी जर दोन्ही भाऊभाऊ करत बसलो उद्या त्यांची पोरबाळ झाली, बाकीच्यांचं काय, बाकीचे कशाला आहे ते. मग जरा नवीन युवकांना संधी दिली पाहिजे, त्यामुळं जनतेत पण परिवर्तन होईल आणि खरंच मतदारसंघासुद्धा एक चांगल्या पद्धतीने गोपीचंद काम करू शकतील. आणि आम्ही आळसणकर पूर्ण ताकदीनं होतावेल एवढं साहेबांच्या पाठीमागं ठामपणे कायमच उभा आहे आणि इथून पुढच्याही काळात आम्ही नक्कीच उभा राहणार आहे, त्यात कुठलीही शंका नाही. आळसणमध्ये विकासाच्या मुद्द्यावर जे हे चालू आहे विकासाचं धोरण, आजपर्यंत दोन्ही भाऊंनी आळसण गावासाठी विकासासाठी किती निधी दिला? तर असा एक माझा प्रश्न आहे की आज गोपीचंद पडळकर साहेबांनी अडचण गावासाठी विकासाच्या मुद्द्यावर 40-45 लाख रुपये अडचण गावामध्ये निधी दिलेला आहे आत्तापर्यंत, तर विकासाच्या मुद्द्यासाठी तर म्हणलं तर. आणि अडचणमध्ये इथं म्हणते ते इथं जी कुणाची हवा, तर अडचणमध्ये एकच पॅटर्न फक्त चालतो, ते फक्त चालतो तर एक छंद गोपीचंद पडळकर, बाकी विकास वगैरे इथं झूट आहे. सर मला महत्त्वाचा हा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही सर्वजण पाहताय की नेते ह्या पक्षातून त्या पक्षात म्हणजे महिन्या महिन्याला काही काही लोक पक्ष बदलत आहेत, तर ह्या मतदारसंघात तशी काय अवस्था आहे की नाही, किंवा काय होईल, काय वाटतंय तुम्हाला, काय आयाराम गयाराम हा प्रकार होऊ शकतो का या मतदारसंघात? 100% आयाराम गयाराम प्रकार होऊ शकतो. या अजून पक्षांचं कुठल्याही तिन्ही नेत्यांचं पक्षांचं जी चौरंगी लढत होती काही तिरंगी फिक्स नाही अजून कुणाचेही कुठलाही पक्ष अजून पक्षसिद्ध नाही. फक्त मी एवढंच म्हणतो की अडचणमध्ये फक्त गोपीचंद पडळकर फक्त हवा. काय म्हणलं नेत्यांचं काय होईल, ते ज्या पक्षात आहे त्या पक्षातून लढतील का हे नेते? हे सर्व अवलंबून आहे की महायुती आणि महाआघाडी. महायुती झाली नाही झाली तर वेगळं चित्र दिसेल या ठिकाणी, आणि महाआघाडी नाही झाली तरी पण वेगळं दिसेल. त्यामुळे महायुती आणि महाआघाडी याच्यावर नेते काय करतील? आमचे नेते ते आता काय मी सांगू शकत नाही. भाऊ अनिल भाऊ सोडले तर अजून कोणाचा पक्ष निश्चित नाही. अनिल भाऊंनी फायनल केलंय, शिवसेनेतूनच उभं राहणार आणि ते सध्या जे विद्यमान आमदार आहेत आणि शिवसेनेतूनच आमदार होणार आहेत. अजून इतरांचं पक्ष फायनल नाही आहेत ते नाही म्हणतात, त्यांना त्यांच्या नेत्यांचं माहीत नाही पण अनिल भाऊंचं माहीत आहे. हॅलो, हां
आमचा पक्ष हा सदाशिव पाटील हाच आमचा पक्ष आहे. सदाशिव पाटील ज्या पक्षात असतील त्याच पक्षात आम्ही असणार आहे. तोच सदाशिव पाटलांचा पक्ष आमचा पक्ष. नाही तुम्ही हसला मिश्किलपणे अनिल भाऊंचा पक्ष फिक्स आहे म्हटलं. नाही हसलो असं काही नाही, असं काही नाही. अनिल भाऊ फिक्स आहेत. अनिल भाऊंचा पक्ष फिक्स आहे. अनिल भाऊ शेनेतून फायनल आहेत. अनिल भाऊ शेने. अनिल भाऊ कुठल्याही पक्षात उभा राहू द्या. आमचा पक्ष अनिल भाऊ आहे. अनिल भाऊ कुठे असले तरी आम्ही सर्वसामान्य जनता अनिल भाऊंच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. आमचा पक्ष अनिल भाऊ आहे. आता जे आदरणीय तात्याने सांगितलं जसं महाआघाडी महायुती आणि महाआघाडी हे अजून फिक्स नाही, त्यामुळं ते सुद्धा सांगू शकत नाहीत की त्यांचे नेते त्या पक्षातून लढतील आणि आम्ही सुद्धा सांगू शकत नाहीत की आमचे नेते ह्या पक्षातून लढतील. तो अजून त्याला बराच कालावधी घेऊन आमचा पक्ष सदाशिवराव पाटील. नाही नाही पण पक्ष त्याच पक्षात लढतील नाही ते आता सांगता येत नाही, सांगता येत नाही. अनिल भाऊ म्हणतील ते दो अनिल भाऊ म्हणतील ते धोरण बांधतील ते धोरण. दुसरं एक वैशिष्ट्य मला सांगायचं होतं, आडपाडे आणि खानापूरला जे पाणी आणलं कोणी म्हणजे कोणी उद्योग दिले कोणी कारखाने काढले कोणी संस्था काढले आम्हाला काय घेणे दिले नाही. अनिल भाऊंनी तालुक्यामध्ये प्रत्येक हाताला पाणी देऊन प्रत्येक हाताला प्रत्येक गावात 2-2 हजार 4-4 हजार मंदाला नोकरी लावलेलं काम केलेलं आहे. आणि जर तालुक्याचा विचार केला आडपाडे आणि खानापूरचा विचार भाऊंनी केला तर भाऊंनी कमीत कमी त्या 4-5 लाख हाताला लोकांना काम दिलेलं आहे. इंडस्ट्री काढून एवढ्या लोकांना काम देऊ शकले नसते. 10 गुंठ्याच्या 20 गुंठ्या लोकांना रोजगार दिलाय मोठ्या प्रमाणावर त्यांना. जोपर्यंत आज कालच विधानसभेचं म्हणजे आचारसंहिता आचारसंहिता कालपासून लागू शकल्या, जोपर्यंत प्रत्येक जे काय उमेदवार असतील भले 7 असतील 8 असतील किती उभा राहतील ज्या वेळेला उमेदवाराचं तिकीट फायनल होईल ते आणि जो वंचित बहुजन आघाडीतून उमेदवार फायनल होईल त्याला आमचं पूर्णपणे अलसनगावच्या वतीने सहकार्य असणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला का असेल तुमचा वंचित बहुजन? कारण का प्रकाश आंबेडकर हे आमचे नेते होते. मग भले कोणीही त्या पक्षातून कोणी उभा राहू द्या त्या त्या पक्षाला आमचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे. वंचित कसं आहे माहिती आहे का आजपर्यंत प्रथम मला महत्त्वाच्या पुढच्या मुद्द्यावर जायचं आहे की आता हे स्थानिक आपण प्रश्न बघितले तर राज्य सरकारची जी कामगिरी आहे ना ही निवडणूक विधानसभेची निवडणूक आहे. राज्य सरकारची जी कामगिरी आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अंडर जे राज्यात जी कामगिरी झाली 5 वर्षामध्ये जे शेती प्रश्न असतील इतर पायाभूत सुविधा असतील किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अतिशय चांगलं कामकाज या युतीच्या सरकारने शासनाने एक सरकार म्हणून लोकांना चांगलं दिलेलं. गावचा प्रश्न बघितला किंवा राज्याचा प्रश्न बघितला पाठीमागच्या तुलनेत भरघोस विकास झालेला आहे भाजप शिवसेनेच्या युतीच्या काळामध्ये. आणि अलसनचाच बघितला अलसनच्या चोबहूत अलसनचे आता आपण जिथं उभा त्याच्या पाठीमागे हायवेचं काम चालू आहे. डाव्या साईडला विट्याकडून हायवेचं काम चालू आहे. इकडे कुंडलच्या साईडला हायवेचं काम चालू आहे आणि मोठमोठी कामं चालू आहेत. अजून काय पाहिजे? विकास विकास म्हणजे काय असतो? शेतकऱ्याच्या प्रश्नावर शासन अपयशी आहे. आणि असं वाटते तुम्हाला शेती प्रश्न वाढती लोक हे आत्महत्या शेतकरी आत्महत्याचं वाढतं प्रमाण आत्महत्या झाल्या भरपूर. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला आहे आणि सरकार कुणी कसं पण लढू द्या शेपरेट लढलं तरी भाजप सरकार येणार आहे. आणि तिघं एक कामगिरीवरती बोला भाजपची कामगिरीवरती बोला भाजपची कामगिरी एक नंबर आहे काही सुद्धा टेन्शन नाही. एक नंबर पूर्णपणे अपयश सर्व स्तरावर अपयश ठरले सरकार आहे. महागाई असू द्या शिक्षक काम असू द्या किंवा शेतकरी प्रश्न कर्जमाफी ही फक्त सर्व गाजर आहे. आपण तरुणांना पण प्रश्न विचारूया विकास काम काय असतं हे युती सरकारच्या काळामध्ये लोकांनी कळायला लागलं. ह्याच्या अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये जातीपातीचंच राजकारण मुस्लिमांना भीती घालण्याचंच काम केलं. हे युती सरकार आल्यानंतर जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन जे राज्यकारभार चालवण्याची कशी आयडिया असते हे महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलं. तसंच शेतकऱ्यांच्या विषयी बरेच चांगले निर्णय या सरकारने घेतलेत. बऱ्याच जणांना वाटतं की शेतकरी आत्महत्या तर काँग्रेसच्या काळामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण सगळ्यापेक्षा जास्त आघाडी सरकारच्या काळामध्ये होतं. युती सरकारच्या काळामध्ये ज्या काही आत्महत्येचं प्रकरण झालेले युतीने शेतकऱ्यांसाठी चांगली बऱ्यापैकी काम केलं. काय म्हणाली कामगिरीबद्दल? कामगिरी आणि वेगळा विचार मला थोडासा मांडायचा आहे की आमदार झाल्यानंतर प्रत्येक आमदार काही ना काही काम करतच असतो पण
आजकाल अशीच परिस्थिती दिसायला लागली आहे की जो तो स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या पक्षातून त्या पक्षात उंदरासारख्या उड्याज मारायला लागलेले आहेत ते कुठेतरी बंद झालं पाहिजे. आणि हे आम्ही आणि विशेष करून तरुण मंडळींनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण हे स्वार्थ पक्ष बदलला लगेच. हे जी काही पावसाळ्यात कुत्र्या छत्र्या जशा उभ्या राहतात ना तशा मला मतदार म्हणून काय वाटतं ह्या ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याबद्दल इथं या मतदारसंघाच्या बाबतीत. नाही मतदारसंघाचे असतील किंवा जी पक्षांतरं घडत आहेत म्हणजे सारखी त्याबद्दल तेच मी म्हणतोय की ज्यांनी ज्यांनी पक्षांतर केलेलं आहे अशा लोकांना जनतेने मतच देऊ नये. खऱ्या अर्थानं खरा जो काही सर्वसामान्य माणसाचा विचार करून जो नेतृत्व करतोय त्यालाच मतदान मिळावं आणि तोच निवडून यावा. अनिल भाऊ याच पद्धतीने या ठिकाणी काम करत आलेले आहेत आणि म्हणून अनिल भाऊंनाच इथं हा खानापूर आटपाडी मतदारसंघ निवडून देणारच आहे. थँक्यू. आता फक्त प्रत्यक्ष आहे की किती हजार मित्रांना लिडणं आपण येणार हे महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा एक प्रश्न असा रात्री 1 वाजता आमच्या नेत्यांचा तुम्ही फोन केला की डीपी जर झालेले आहे तर सकाळी 10 वाजता डीपीच्या शेतकऱ्याला बसून ते पाणी मिळते. पाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्वसामान्य माणसांना पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रोजगार रोजगार तरुणांना मला विचारायचं आहे रोजगाराच्या बाबतीत काय अवस्था आहे. आता रोजगार देण्याचे सरकार सपशेल अपेक्षित ठरलेलं आहे. उलट हा या ज्या लोकांना रोजगार उपलब्ध होता त्यांना जर काढून ते घरी बसवत असलं तर नवीन हे रोजगार काय उपलब्ध करून देणार आहे. रोजगाराच्या दृष्टीने सरकार अतिशय चुकीचे धोरण आखते. रोज एकेकाला सरकार घरी पाठवण्याचा हे करते आणि पूर्णतः काँग्रेस राष्ट्रवादी जे सरकार रोजगार ज्यांनी उपलब्ध करून दिला तेच हे भाजपचं सरकार युतीचं सरकार जे आहे ते पूर्ण या रोजगारांना त्यांच्या रोजीरोटी बसणं लांब करण्याचं काम करते. तरुणांना रोजीरोटी पासून ते वंचित ठेवत आहेत. अनिल भाऊंनी पाणी आणून सगळ्यांना सर्व साधारण कुटुंबातल्या माणसाला सुद्धा रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम सगळ्यात लाख मोलाचं या सरकारमध्ये हे करून सगळ्यात लाख मोलाचं काम अनिल भाऊंनी केलेलं आहे. युती सरकारनं फक्त उद्योगपती आणि भांडवलदार यांचाच विकास केलेला आहे. सर्वसामान्य जनता शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्यासाठी काही केलेलं नाही. आणि ह्याचं जर उदाहरण बघायचं असेल तर जे पाठीमागच्या 4-5-10 वर्षात जेवढ्या आत्महत्या झाल्या त्याच्यापेक्षा जास्त ह्या 4 वर्षात आत्महत्या झालेले ताजं उदाहरण ताजे आकडेवार आहे. शेतकऱ्यासाठी आणि सामान्यासाठी काही केलेलं नाही तेव्हा हे सरकार जाऊन दुसरं नवीन सरकार यावं काय म्हणणं कशाला सरकार पाहिजे काय आता मोदी सरकार आहे का नाही ती काय करते या मोठं मोठं मोठी माणसं आहे नाही ती जे उद्योगपती हे सगळे आहे ती त्यांचे पैसे त्यांचे पैसे आणि आमचं काय करते घालते काय व्हायला पाहिजे काय व्हायला शेतकऱ्याचं कर्ज माफ नको का कर्ज माफ व्हायला शेतकऱ्याचं सुनील भाऊ समजा जास्त पाऊस पडला नाही तर कमी पाऊस पडला नुकसान कोणाचं आहे सरकार कोणाचं यायला पाहिजे काय वाटते सरकार कोणाचं पण उद्योग काम चांगलं झालं पाहिजे उमेदवार कोण निवडणार पाहिजे अनिल भाऊ पाहिजे काय पाहिजे त्याने काम लई मस्त केलं बघ का अनिल भाऊ भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या काळात की 317 कलम रद्द करून राष्ट्रहित जोपासले गेले त्यानंतर मुस्लिम महिलांना 3 तलाकाचा प्रश्न मिटवून एक आदर्श जीवन प्रणाली कशी जगावी याचं एक ध्येय महिलांच्यासाठी मोदींच्या काळात पूर्ण झालेलं आहे. त्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न देवेंद्र फडणवीसजींनी एक चांगल्या प्रकारे हाताळून की समाजातली दरी निर्माण करायचं कमी करण्याचं काम नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या काळात पूर्ण समाधानी असं की लोकाभिमुख काम या काळात झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या काळात की बेरोजगार दिशाहीनता नष्ट करून एक समाजहित राष्ट्रहित विश्वाच्या पंक्तीत बसून जाण्याची शक्ती बळ ताकद रग धग चिंता आणि उज्ज्वल यश भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या काळात नरेंद्र मोदीजींच्या रूपानं आणि देवेंद्रजींच्या रूपानं आमच्या महाराष्ट्राला जी लेकरू लाभले ह्या लेकरांनी राष्ट्रहित जपून एक महान काम केले त्यांना माझा प्रणाम. जर समजा शिवसेना आणि भाजपची युती तुटली आणि इथं भाजप सेनेचे वेगवेगळे उमेदवार असतील युती तुटणार नाही युती होणारच भारतीय जनता पार्टी शिवसेना मी तुम्हाला विचारतोय तर तुमची भूमिका काय असणार शिवसेना भारतीय जनता पार्टीची कदापि युती तुटत नाही तुमचं काय म्हणणं सांगू शकतो अजून काय सांगता येत नाही भाजप सेना आणि आघाडीची युती होईल का नाही मुद्दे मांडले की
कलम 370 असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील, तर तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? थांबा जरा तुम्ही. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही भारत देशासाठी केलं ते अत्यंत चांगली गोष्ट आहे. पाकिस्तानला धडा शिकवला ही जरी चांगली गोष्ट असली तरी नुसतं कुठेतरी कोणावर अटॅक करून आपल्या देशाचा विकास झाला असं होऊ शकत नाही. आपल्याच देशाचा विकास, आपल्या शेतमजुराचा आणि शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे. जय जवान जय किसान म्हणता, मग जर समजा सैनिकांची किती जास्त सैनिक मारलं गेलं हे जरी तपास. विधानसभेत तुम्हाला काय वाटते कुठले मुद्दे अग्रक्रमाने घ्यायला पाहिजे? थांबा, त्यांच्याकडे जाऊन येतो बाबा, ते फार बोला बोला. काय होईल निवडणुकीत, काय होईल मतदान आहे का? थांबा 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 थांबा, मतदान आहे का साहेब? आता खास बोला बोला, कोण बोलणार आहे का? हाव घोषणेच्या पलीकडे पण बोला. आता जे 370 कलमाविषयी जे त्यांनी स्टेटमेंट केलं ते खरंच मोदी सरकारचं मी त्याबद्दल अभिनंदन करतो. बाकी त्यांची नोटबंदी जनसभा ते विधानसभा ह्या वज्रधारी न्यूजच्या ह्या विशेष कार्यक्रमात आज आळसणमधील विविध पक्षांचे पदाधिकारी असतील किंवा नागरिक असतील यांनी वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आम्ही या आसन ग्रामस्थांच्या वतीने तुमचा आणि वज्रधारी न्यूजचे जाहीर आभार मानतो.